तात्या सरांच्या ग्रुपमध्ये दुबई लावलंय. तुम्ही दुबईला जाणार आहात. जगामध्ये माणसानी चमत्कार केलेला, निसर्गावर अतिक्रमण करून चमत्कार केलेला एकमात्र देश आहे ज्याचं नाव आहे दुबई. सगळं मानव निर्मित आहे. समुद्र सुद्धा तिथल्या माणसांनी तयार केला. समुद्र नाही तिकडे, माणसांनी तयार केला. अनबिलिव्हेबल कंट्री आहे. आयुष्यात एकदा गेलं पाहिजे. आणि का गेलं पाहिजे? त्या लोकांसाठी गेलं पाहिजे जे हा बिझनेस करताना आपल्याला डिवचतात. तिथे एक फेम दाखवली तात्या सरांनी, तिचं नाव आहे दुबई फेम. एक ओल्ड दुबई आहे, दुसरी न्यू दुबई आहे. आणि त्याच्यामध्ये खूप उंच अशी फेम आहे, गोल्डन कलरची. त्याला नाव आहे दुबई फेम. आणि दुबई फेम मध्ये निश्चित जा. पॅकेज मध्ये मी सांगतोय तात्या सरांना की दुबई फेम ठेवा. आणि दुबई फेम मध्ये गेल्यानंतर एक ओल्ड दुबई आणि एक न्यू दुबई, आणि त्याच्यामध्ये एक ब्रिज आहे काचाचा. मी आतापर्यंत 5 ते 6 वेळेस जाऊन आलोय. आता पुन्हा पुढल्या महिन्यात चाललोय 150 लोकांना घेऊन. त्या ब्रिजवर गेल्यानंतर तो काचाच्या ब्रिजवर जाऊन तिथून सेल्फी काढायची आठवणीनं. सेल्फी त्या ब्रिजवर, एका बाजूला ओल्ड दुबई, दुसऱ्या बाजूला न्यू दुबई, आणि मध्ये आपण. आणि सेल्फी काढून त्याला पाठवायची ज्याने आपल्याला नाही म्हटलं. तो म्हणतो ना असं कुठं होतं, असं कुठं घडतं, असं ना कुठं चालतं, असं थोडी होतं. त्याला म्हणायचं फोकणीच्या असंच होत असत. हे असंच होत असतं. नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये, माय लाईफस्टाईल मध्ये हे असंच होतं. हे त्याला तिथून सेल्फीच्या माध्यमातून निरोप द्यायचा. नाही झाला तर चालेल, पण साला झोपला नाही पाहिजे 3 दिवस. आपले लोक काय ना, आपल्या लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे. 4 लोकांनी नाही पडलं की हा गार पडून जातो. त्याला असं वाटतं दुनिया संपली. अरे दुनिया संपली नाही, दुनिया लय मोठी आहे. जगात आपण कितव्या क्रमांक लाव? 1 नंबर. 1 नंबर. काही लोक म्हणतात 2, चायना नंबर 1, इंडिया नंबर 2. नाही रे बाबा, ती जुना रिपोर्ट आहे. आता परवाचा रिपोर्ट आहे, 8 दिवसा अगोदर. आपण चायनाला क्रॉस केलंय, 50 लाखांनी आपण पुढे निघून गेलोय. खूप मेहनत घेतली आपल्या भारतातल्या लोकांनी कोरोनामध्ये. आणि या बिझनेसचा जो रॉ मटेरियल आहे ना, या बिझनेसचा जो कच्चा माल आहे, ती पब्लिक आहे. आणि हा म्हणतो साला लोक संपले. तू घर सोडलं तर तुला लोक दिसतील ना, येणार ना. आणि खूप नवीन लोकांना डाऊट येतो की साला आपल्याला जमत नाही, आपल्याला बोलता येत नाही, आपण काही ट्रेनिंग घेतलं नाही, हा बिझनेस आपल्याच्यानं होईल का? नाही होईल, 100% होईल. काय नाही, जे लहानपणापासून कार्यक्रम केला तोच कार्यक्रम या बिझनेसमध्ये करायचा आहे, दुसरं काहीच नाही. तुम्ही म्हणसाल कुठला कार्यक्रम? याला त्याला सांगण्याचा कार्यक्रम, याला त्याला सांगत बसायचं. टाइमपास नाही करायचा, नेमकं मुद्द्याचं बोलायचं. थोडा प्रॅक्टिस करायची. थोडीशी प्रॅक्टिस मी करून घेतो, घेऊ का? आपण एक गेम खेळूया छोटासा, 2 मिनिटाचा गेम आहे. ओके. मी ना काही डायलॉग बोलतो, डायलॉग. तुम्हाला त्या पिक्चरचं नाव ओळखायचं. मी काय बोलणार? डायलॉग बोलणार. आणि तुम्हाला त्या पिक्चरची नावं ओळखायची की सर हा पिक्चर या हा आहे. मी त्या पिक्चरचं नाव सांगणार नाही, आणि त्याचा आपल्या बिझनेसशी काय संबंध आहे ते तुमच्या लक्षात येईल. डायलॉग सुरू करतोय. पहिला डायलॉग, खूप वर्षा अगोदर एक चित्रपट आला होता, त्या चित्रपटांनी प्रचंड धुमाकूळ केली, खूप टर्नओव्हर केला, खूप गल्ला जमावला. त्या चित्रपटातला हा डायलॉग आहे. कोण आहे का घरात? कोण पाहिजे? बंगल्यातल्या मालकासनी भेटायचं आहे. मालक बाहेर गेलेत. मालकीनबाई आहेत ना? व तू कोण? मी लक्ष्मी. मालकांच्याकडे लई दिवसापूर्वी मोलकरीण म्हणून मी कामाला होते, आणि ही तुमची पोर लक्ष्मी. आतापर्यंत हाडाचं काड करून मीला वाढवलं हो, आता अंगावर पडावं म्हणून माझ्या अंगात राहणार नाही. माझा काय भरोसा, मी आज आहे तर उद्या नाही. तेव्हा तुमची पोरगी तुमच्या स्वाधीन करावी म्हणून मी आले. बघा, इला पदरात घ्या, इला आईची माया द्या. आईच्या प्रेमाला पारख झालेलं पाखरू आहे. होय होय माय, माझी लक्ष्मी म्हणजे खरोखरची लक्ष्मी आहे. हे सारं वैभव माझ्या पोरीच्या पायगुणानं आलंय. मालकीनबाई, अहो मालकीनबाई, माझ्या लक्ष्मीला पदरात घेतायस ना? हो हो, मोलकरीण म्हणून राहावं लागेल या घरात. काय माझी पोर या घराची मालकीन मोलकरीण? ए बाई, तुझी जीभ कशी तुटून जात नाही माझ्या पोरीला मोलकरीण म्हणतेस ते? हे माता,
मातारडे तोंड सांभाळून बोल आणि हिला घेऊन इथून चालती हो, मला मातारडे म्हणतेस होय, थांब तुला चांगली कोर्टातच खेळते बघ. अगं अगं मातारडे, आता कळला मला तुझा डाव, तुझ्या पोरीवर प्रेम नाही, तुझ्या इन्स्टिट्यूटवर प्रेम आहे म्हणून हिला लहानाचं मोठं केलंय. मारकी ढोंगील लबाड पिक्चरचं नाव काय? माहेरची साडी. 35 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. दादा कोंडकेचा पुतण्या होता या पिक्चरचा डायरेक्टर विजय कोंडके. विजय कोंडकेने पहिल्याच आठवड्यात 50 करोड रुपये कमवले होते माहेरची साडी बघून. आणि हा पिक्चर कोणी फेमस केला? आपण. आपण बाया पिक्चरला जायच्या, त्या पिक्चरच्या टॉकी मधून रडतच घरी यायच्या. अलका कुबल 15 दिवस अंगातच राहायची. हे सर नो झालं का नाही झालं? आपल्या घरात किती पैसा? या सगळ्या माहेरच्या साडीचा प्रचार प्रसार करून आपल्या घरात पैसे किती आले? आणखी एक चित्रपट आला होता भयंकर, रमेश शिप्पी नावाचा डायरेक्टर होता, पिक्चरचं नाव नाही सांगत, मी फक्त एक वाक्य बोलतो, हे बसंती कुत्तों के सामने मत नाचना. करोडो रुपयाचा टर्नओव्हर केलाय, आपल्या घरात किती पैसे आले? किती आले? खरा प्रचार प्रसार कोणी केला? नक्की पक्का? आणखी एक मध्ये चित्रपट आला होता हिंदी चित्रपट, इंटरनॅशनल गाजला तो चित्रपट, मी फक्त एक वाक्य बोलतो, तुम्ही त्या पिक्चरचं नाव ओळखायचं, महेश मती. जगासमोरचा प्रॉब्लेम होता कटप्पाने बाहुबली को क्यू मारा. बाहुबली 1 फेमस झाला, बाहुबली 2 फेमस झाला, अर्ध्या अर्ध्या एका एका दिवसात 100-100 कोटीचा टर्नओव्हर केलाय त्या पिक्चरने. येस आर नो? फेमस कोणी केला? आणखी एक मध्ये चित्रपट आला होता, रातोरात ऍक्टर बनले, रातोरात. इकडे काय पाहतो मी? कुठ मी थोडी तुझ्याकडे पाहतो, मी खो खो पाहतो. पिक्चरचं नाव काय? इंग्रजीमध्ये बोललेलं मराठीमध्ये बोललेलं कळत ना, इंग्रजीमध्ये बोलू. सैराट. सैराट. नागराज मंजुळनं 8 दिवसात 100 कोटी कमावले. माझ्या मनात प्रश्न येतो मित्रांनो, तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक माहेरची साडी फेमस करू शकता, तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक बाहुबलीला फेमस करू शकतात, तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक शोलेला फेमस करू शकतात, तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक बोलून बोलून सैराटला फेमस करू शकतात. मग आपण सगळे एकत्र आलो आता बोलून बोलून माय लाईफस्टाईलला फेमस करून करोडपती बनू शकतो का नाही बनू शकतो? बोलायचं काय? बोलायचं काय? एकदम सिंपल. प्रोडक्ट बद्दल बोला, प्लॅन बद्दल बोला, अचीवमेंट बद्दल बोला, लोकांच्या गरजांबद्दल बोला, लोकांच्या स्वप्नांबद्दल बोला, कागदावर लिहून बोला, तोंडाने बोला, जसं जमेल तसं बोला, पण रोज बोला. इथं 5 ते 10 वर्षामध्ये मोठा कार्यक्रम होऊ शकतो. सर ना 5 ते 10 वर्षामध्ये लाईफला युटर्न मिळू शकतो, लाईफला युटर्न. ही गोष्ट 2013 मध्ये माझ्या लक्षात आली. 7 महिने हा बिझनेस मी पार्ट टाइम केला, कॉलेज पण करायचो बिझनेस पण करायचो, कॉलेज पण करायचो बिझनेस पण करायचो. 2 महिन्यात टीसी झालो, 3.5 महिन्यात एटीसी झालो, 4.5 महिन्यात डीटीसी झालो, 6व्या महिन्यामध्ये झटटीसी झालो आणि 7व्या महिन्यामध्ये एसटीसी झालो. आणि 7व्या महिन्याचं इन्कम होतं 1,12,000 रुपये. तिथं मी माझ्या परमनंट कॉलेजच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि नंतर मी पाठीमागे वळून बघितलं नाही. विदर्भातला पहिला एनटीसी बनलो 2016 मध्ये, नंतर सीटीसी बनलो 2018 मध्ये, नंतर आयटीसी बनलो 2020 मध्ये आणि 2021 मध्ये डायमंड बनलो. 2023 101% डेट फायनल आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा तुमच्या इकडे येईल 2023 एंडिंग पर्यंत रॉयल डायमंड बनून येईल. या बिझनेसला अवघड आपण करतोय. या बिझनेस सारखा सोपा बिझनेस जगात कोणताच नाही. खूप इझी बिझनेस आहे, फक्त बोलावं लागतं. फक्त बोलायचं काय हे समजून बोलावं लागतं, दुसरं काहीच नाही. थोडस प्रशिक्षण घेतलं, आपल्या सक्सेसफुल लीडर लोकांना जर का ऐकलं, प्रत्येक गोष्टीपासून काहीतरी शिकून जर का गेलो, तर खूप मोठी अचीवमेंट
तुमच्याही लाईफमध्ये होऊ शकतो. मित्रांनो, मी सुद्धा हा बिझनेस खूप मोठ्या अपेक्षेने केला नव्हता, छोट्या छोट्या अपेक्षा घेऊन. सैराट झाला का तुझे? छोट्या छोट्या अपेक्षा घेऊन या बिझनेसला सुरुवात केली होती मित्रांनो. आज 54,000 रुपये महिना कमवणारा व्यक्ती या बिझनेसमध्ये महिन्याला 19 ते 20 लाख रुपये महिन्याचे इन्कम. लाईफ बदललं, पूर्ण चेंज झालं, आणि हे लाईफ तुमचंही बदलू शकते. तुम्ही जर का एक प्रॉपर निर्णय घेतला मित्रांनो, डिस्ट्रीब्युटर लोकांसाठी बोलतोय, आज जर का प्रॉपर निर्णय घेतला आणि प्रॉपर निर्णयाने कामाला सुरुवात केली, जसं मगा धर्मेंद्र सर बोललेत, धर्मेंद्र इंगळे सर, की डाऊट नका घेऊ, डीटीएलच घ्या. यस, डाऊट घेऊन या बिझनेसमध्ये काहीही भेटत नाही. डिटेल्स घेतल्यानंतर या बिझनेसमध्ये पाहिजे ते मिळू शकते मित्रांनो. आणि म्हणून जाता जाता फक्त एवढंच बोलतोय, कारण आज वेळ दुबई आणि मला माहिती आहे आता पुन्हा उचलल्या गेलाय दुबईसाठी. खास करून तात्या सरांचा ग्रुप, सुशांत सरांचा ग्रुप, हा सगळा ग्रुप आता खूप मोठी 1,000 लोकांचं टार्गेट घेऊन चाललंय. आणि गेल्या येणाऱ्या 5 महिन्यामध्ये 100% मला खात्री आहे या टीमवर, मला विश्वास आहे, येत्या 5 महिन्यामध्ये दुबई आणि पुणे याचा खूप जवळचा संबंध असेल. मला तर असं वाटतं तात्या साहेब तुम्हाला तिकडेच राहावं लागेल, रूमच तुम्हाला तिकडे करावं, नवीन घर. 1 महिना दुबईला तात्या सर राहतील, तुम्ही येत राहणार, लोक जात राहतील, तात्या सर तिकडेच राहतील, आणि हे हा त्रास तुम्हाला द्यायचा आहे त्यांना. Yes. 1 महिना तिकडे राहण्याचा त्रास देणार का? Yes. देणार का? Yes. दुबई एक नंबर कंट्री आहे मित्रांनो. आयुष्यात एकदा दुबईला गेलं पाहिजे, ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, जग कुणीकडे चाललं आणि आपण कुणीकडे चाललं. आज गॉडफादरचा खूप मोठा बर्थडे आहे मित्रांनो. जाता जाता तुमची सगळ्यांची रजा घेताना एक मेसेज घेऊन जा फक्त इथून. आज इथं काय झालं हे 6 महिन्यानंतरच चित्र तुम्हाला आज व्हिज्युलाइज करून जायचं आहे. 6 महिन्यानंतर आज आचार्य अत्रेमध्ये रनर अप लोकांचा आणि काही दुबई अचिव्हर लोकांचा सत्कार झाला, पण हे कॉन्टेस्ट जेव्हा एंड होईल तेव्हा दुबई अचिव्हर लोकांचा मान सन्मान आणि सत्कार करण्यासाठी तात्या साहेबांना हॉल भेटला नाही पाहिजे, तर 6 महिन्यानंतर जे ते फंक्शन होईल पुण्यामध्ये ते ओपन ग्राउंड फंक्शन झालं पाहिजे. आणि त्या ओपन ग्राउंड फंक्शनमध्ये 1,000 लोकांचा मान सन्मान सत्कार करण्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी करायची आहे. विश्वास देऊ? Yes. स्वतःवर विश्वास आहे? Yes. 1,000 लोकांचं टार्गेट घेऊ शकता? यस. Yes. मित्रांनो, तेव्हा 100% मी आताही शब्द देऊन टाकतो, मी पुन्हा येईल त्या या 1,000 लोकांना बघण्यासाठी. Yes. ते 1,000 लोक बनण्याची पूर्ण जबाबदारी आता तुम्हाला घ्यायची आहे. आणि आतापासून या मिनिटापासून कामाला लागायचं आहे. आता फक्त एकच नारा दुबई, आता फक्त एकच घाई दुबई. आणि ते बनण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. जाता जाता एक विधान करतो आणि तुमची रजा घेतो. आन न बेचो बान न बेचो इस मुल्क की शान न बेचो. आन न बेचो बान न बेचो इस मुल्क की शान न बेचो. बड़ी मुद्दत से हमने पाई इस देश की पहचान न बेचो. झूठी राहे झूठी बाहे, झूठी राहे झूठी बाहे, धम्म गीता कुरान न बेचो. बेईमानी के खोटे सिक्के यारो अपना ईमान न बेचो. काय करायचं आहे बिझनेसमध्ये? डिस्ट्रीब्युटर लोकांनी करायचं काय? लीडर लोकांनी करायचं काय? जान बेचो गुमान बेचो झूठा झूठा सन्मान बेचो. जान बेचो गुमान बेचो झूठा झूठा सन्मान बेचो. मगर मिस्टर प्रवीण चंदन जी ने बनाया इसे बड़े परिश्रम से. मगर मिस्टर प्रवीण चंदन जी ने बनाया इसे बड़े परिश्रम से. यारो माय लाइफस्टाइल द्वारा मिला हुआ स्वाभिमान न बेचो, स्वाभिमान न बेचो. थैंक यू, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लाइफस्टाइल. थैंक यू.